लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं. राज्य परिवहन महामंडळ सरळ सेवा भरती 2019-2020 अंतर्गत चालक आणि वाहक सेवापूर्व प्रशिक्षण चालू करणे आणि प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबतचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले. काही उमेदवारांना प्रशिक्षण घेऊन 2 वर्ष पूर्ण झालीत, मात्र अद्याप त्यांची नियुक्ती करण्यात आली नाही, त्यामुळे बेरोजगार युवक अडचणीत सापडले आहेत. या बेरोजगार युवकांची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. नमस्कार, मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते. व्यष्टी महामंडळाचे कर्मचारी, 500 कर्मचारी कोविडच्या काळापासून आतापर्यंत त्यांचे स्टर्लिंग बंद झालेलं आहे, तर चालू करण्यासाठी मी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहे. तर राठोड साहेबांनाही भेटले आणि राठोड साहेबांनी ही उत्तर दिले की कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली की मी लगेच ह्यांचं ट्रेनिंग चालू करेल. तर मी कलेक्टर ऑफिसला 100 कर दंड अधिकारी साहेब कलेक्टर साहेबांनाही भेटले आणि त्यांनी पण सांगितलं की मी लगेच ह्यांचं ट्रेनिंग चालू करीन. मग 10 ते 11 दिवस मी थांबन, पण ह्या लोकांचं कर्मचाऱ्यांचं जर ट्रेनिंग नाही चालू केलं तर मी रस्त्यावर उतरून ह्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.